मला साधे दोन प्रश्न माझ्यासमोर उभे राहतात की ज्या वेळेला मंत्र्यांची जबाबदारी देऊन राजीनामा मांडण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळेला त्या आयपीएस अधिकाऱ्यांची त्रुटी लक्षात घेऊन त्याच्या कामाची कसूर लक्षात घेऊन त्याची बदली केली त्याला बाजूला केल्यानंतर हेच विरोधी पक्ष नेता ज्यावेळेला मंत्र्यांचे राजीनामा मागतात तेव्हा त्या अधिकाऱ्यांच्या पाठीची घालण्याचा प्रयत्न का करताय? याचा अर्थ असा होतो की यामध्ये अधिकाऱ्यांना पाठीशी घालून राजकारण करण्याचा प्रयत्न ही मंडळी करताय असं माझा स्पष्ट आरोप आहे. त्यांच्या पाठीमागचा बोलवते धनी हे भाजपचे केंद्रातले आणि राज्यातले नेते मंडळी आहे हे परत एकदा सिद्ध होतोय. मंत्र्याला जबाबदार देताना त्या अधिकाऱ्याला जबाबदार धरलं म्हणून तुम्हाला जर त्याप्रमाणे दुःख होत असेल तर याचा अर्थ दुर्दैव आहे. दुसरं असं माझं म्हणणं असं आहे की आज जर आपण बघितलं असेल की गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीने चित्र रंगवलं जात आहे सत्य काही दिवसातून बाहेर येईल तर माझी मागणी अशी आहे जे अधिकारी या ठिकाणी आता सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन न्याय मागण्याची भाषा करतायत म्हणजे सरकारला आव्हान देण्याचं भाषा करतायत असं माझा संमत आहे. म्हणून सरकारच्या अधिकाराला जर कोण आव्हान देत असेल तर या अधिकाऱ्यांची सुद्धा अगदी प्रॉपर्टी पासून सगळी चौकशी करू. एकदा ही मंडळी कोण आहे कुठल्या पद्धतीने किती अधिकाराचा गैरवापर करतात का नाही करता एकदा सत्य जनतेच्या समोर यावा अशी माझी इच्छा आहे.